आता पावसासंदर्भात एक मोठी बातमी. मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केलेला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर मुसळधार पाऊस या संपूर्ण भागात होण्याची शक्यता आहे. तर पुणे आणि कोल्हापुरात अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे. विदर्भात सुद्धा आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच आपण घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे. आज मुसळधार पावसाचा अंदाज राज्यामध्ये अनेक ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. कराडच्या पश्चिम घाटामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्ग बहरलेला आहे. ढेसाळणारे धबधबे कोसळायला सुरुवात झालेली आहे. पाटण तालुक्यातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. तर सह्याद्री नजणू हिरवा शालूच पांघरला आहे असं मनमोहक चित्र पर्यटकांच्या डोळ्यासमोर सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे चित्र डोळ्याचं पारणं फेडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.